सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार नाहीत, तरीही शासनाने क वर्ग गटातील सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे परिचारिकांची कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस येण्याची शक्यता असून आयुष्यभर कुटुंब सोडून नोकरी करण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली धोरणातून वगळण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशननं पत्रकार परिषदेत केली। वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी माहिती मागवली आहे। सुश्रुषा कर्मचाऱ्यांच्या बदलीला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशननं तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती अध्यक्षा हशमत हावेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांकडे कोणतेही आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार नाहीत, यामध्ये काम करणाऱ्या बहुतांश महिलाच आहेत। दिवसाच्या 3 शिफ्टमध्ये म्हणजे सकाळ, दुपार आणि रात्रपाळी याप्रमाणे नोकरी करणारा हा एकमेव संवर्ग आहे। जिल्हा रुग्णालयात काम करताना दर 3 वर्षांनी अंतर्गत विभागीय बदलीला सामोरं जावं लागतं। कुटुंब देखरेख आणि नर्सिंग सेवा अशी दुहेरी भूमिका या कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागते। महिला सबलीकरण आणि कुटुंब कल्याणसारख्या शासनाच्या या धोरणाला बदलीमुळे तडा जाण्याची शक्यता आहे। तसंच बदलीमुळे सुश्रुषा संवर्गातील कर्मचाऱ्यांचं कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता आहे। प्रशासकीय बदलीमुळे शासनाच्या तिजोरीवरच आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे। तसंच कुटुंबापासून लांब जाण्याच्या भीतीनं अनेक परिचारिकांना नोकरी सोडण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे या परिचारिकांची अत्यावश्यक सेवा लक्षात घेऊन बदली प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात यावं अशी मागणी करण्यात येणार असल्याचं हावेरी यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला सुजाता उरुणकर, पूजा शिंदे, ज्ञानेश्वर मुठे उपस्थित होते।